नमस्कार, मी प्रियंका. एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. एनएमएमटीच्या 21,000 प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. बेस्ट दर कपातीचा सगळ्यात मोठा फटका हा एनएमटीला बसला आहे. 2 आठवड्यापूर्वी बेस्ट परिवहन उपक्रमाने केलेल्या तिकीट दर कपातीचा नवी मुंबई पालिकेच्या परिवहन उपक्रमाला चांगलाच फटका बसला. एनएमएमटीची 21,000 प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. यामुळे अगोदरच तोट्यात असलेल्या एनएमएमटी 4 लाखाचं नुकसान आता सहन करावं लागतंय. मुंबईतील बेस्ट उपक्रमाने प्रवासी संख्या वाढवण्यासाठी तिकीट दरात कपात केली आहे आणि त्यामुळे बेस्टचे प्रवासी संख्या थेट 4 ते 5 लाखाने वाढली आहे. पण 90 लाखाने उत्पन्न घटलं आहे. बेस्टच्या या तिकीट कपातीचा सर्वाधिक फटका एनएमएमटीला बसला आहे. नवी मुंबईतून मुंबईतील विविध 6 मार्गांवर एनएमएमटीच्या बसेस धावत आहेत. याशिवाय नवी मुंबईतील अंतर्गत मार्गांवरती देखील बेस्टच्या बस 12 समांतर मार्गांवरती धावत आहेत. बेस्टच्या तिकीट कपातीमुळे या मार्गांवरील 20 ते 21,000 प्रवाशांनी एनएमएमटीकडे पाठ फिरवली आहे. आर्थिकदृष्ट्या हा तोटा दिवसाला 4 लाखापर्यंत आता एनएमएमटीला सहन करावा लागतोय. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. 2 सप्टेंबरपासून गणेश उत्सवाला सुरुवात होणार आहे. यंदाच्या वर्षी जास्तीत जास्त शाडू गणेश मूर्तींना पसंती दर्शवली जाते. 2 सप्टेंबरपासून गणेश उत्सवाला सुरुवात होत असून गणेश मूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी होत असलेल्या जनजागृतीमुळे पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची मागणी वाढत आहे. त्यामुळे यावर्षी शाडूच्या मूर्तींबरोबर कागदी लगद्यापासून बनवलेल्या मूर्त्या देखील बाजारात दिसणार आहेत. या पूर्णपणे पर्यावरणपूरक मूर्ती असल्याचा दावा मूर्तीकारांनी केला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सरकारकडून वारंवार जनजागृती करण्यात येते. यासाठी वृक्षारोपण, संवर्धन, प्लास्टिक बंदीसारखे अभियान देखील राबवले जातात. त्यामुळेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींपेक्षा शाडूच्या मूर्तींची मागणी भक्तांकडून वाढलेली दिसते. शिवाय बाप्पाच्या सजावटीसाठी देखील इको फ्रेंडली साहित्याचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे यावर्षी शाडूबरोबर कागदाच्या गणेश मूर्त्या देखील आपल्याला पाहायला मिळतील. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नवी मुंबईला अमृत शहराचा 7वा क्रमांक मिळाला आहे. स्वच्छता अभियानामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने राष्ट्रीय स्तरावरती ठसा उमटवला आहे. या कामगिरीची दखल घेऊन राज्य शासनाने विशेष पुरस्कार देऊन महापालिकेचा गौरव केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2019 महानगरपालिकेने राष्ट्रीय पातळीवरील अमृत शहराच्या प्रवर्गात 7वा क्रमांक मिळवला आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये राष्ट्रीय नामांकन देऊन या क्रमांकाने उंचवला आहे. राज्यातील स्वच्छ शहराचा बहुमान कायम राहिला आहे. देशातील अमृत शहरांमध्ये टॉप 10 नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर आहे. यामुळे राज्य शासनाच्या महाराष्ट्र नागरी विकास संचालनालय स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महापालिकेचा गौरव करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. मुंबईकरांचं पाण्याचं टेन्शन मिटलं आहे. सातही तलावांमध्ये आता पुरेसं पाणी उपलब्ध झालं आहे आणि त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय. मुंबईला मोडक सागर, तांसा, अपर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि बादसा अशा 7 धरणांमधून दररोज 3,650 दशलक्ष पाणी लिटर पाणी पुरवठा केला जातोय. यामध्ये पावसाळा संपल्यानंतर 1 ऑक्टोबरला तलावातील उपलब्ध पाण्याचा आढावा घेतला जातो आणि त्यावेळी 7ही तलावात मिळून वर्षभरासाठी पुरेल एवढा पाणी साठा उपलब्ध झालाय. मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये 24 जुलै रोजी भरपूर असा पाणी साठा जमा झाला. 7ही तलावातील पाण्याची क्षमता पाहता फेब्रुवारी 2020 पुरेल इतका पाणी साठा आता उपलब्ध आहे. तलाव क्षेत्रात पडणाऱ्या जोरदार पावसामुळे तलावात पाणी साठा वेगाने जमा होत असल्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. नवी मुंबईसह पनवेललाही पावसाने झोडपलं आणि त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी देखील साठलं होतं. नवी मुंबईसह पनवेलला दिवसभर पावसानं झोडपलं आहे. MIDC मधील बोनसरी झोपडपट्टीमध्ये पुन्हा पाणी शिरलंय. तुर्भे नाक्याजवळ विजेचा धक्का लागल्यानं 6 शेळ्यांचा मृत्यू झाला. अपघातामुळे सकाळी ठाणे बेलापूर रोडवरती सायन पनवेल महामार्गावर देखील पाणी साचलं होतं. नवीन पनवेल, कळंबोली, खांदेश्वर, कामोठेचा काही भाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. सायन पनवेल महामार्गावरती देखील कामोठे, कळंबोली, खारघर टोलनाका, उरण फाटा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. जवळजवळ 2 लेन पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीचा अडथळा निर्माण झाला होता. पनवेल शहरातील काही रस्त्यांवरती मात्र नदीचं स्वरूप देखील प्राप्त झालं होतं. पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. रखडलेले भात लावणीचं काम देखील मार्गी लागलंय. नाले सफाई योग्य रीतीने झाली नसल्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. नवी मुंबईमध्ये पावसामुळे तापाची साथ आली आहे आणि त्यामुळे रुग्णालयामध्ये तापाच्या रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. नवी मुंबई शहरात तापाची साथ असून रुग्णालयात रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. हिवताप आणि डेंग्यू आजाराचे रुग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विशेष प्रतिबंधक उपाय योजना ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय.
शहरात वाढत चाललेली तापाची साथ लक्षात घेता महानगरपालिकेच्या वतीनं आता सतर्क राहण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये घरांतर्गत डास उत्पत्ती स्थाने शोध मोहीम, दूषित स्थाने नष्ट करण्यात येत आहेत, त्याचबरोबर सायंकालीन डास सर्वेक्षण करून अधिक डास घनता असलेल्या कार्यक्षेत्रातील बंद गटारांमध्ये रासायनिक धुरीकरण करण्यात येत आहे. तसेच त्यानंतर बंद गटारांच्या लाद्या उघडून डास आळीनाशक फवारणी देखील करण्यात येत आहे. अशा कार्यक्षेत्रामध्ये आवश्यकतेनुसार आठवड्यातून दोनदा डास आळीनाशक फवारणी करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. आजच्या बातमीपत्रामध्ये इतकंच. नमस्कार.